बागकाम करताना आपण मुख्यतः तीन प्रकारची खते वापरतो. तर आजच्या व्हिडिओतून आपण शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत या तिन्ही खतांची माहिती घेणार असून या तिन्ही खतांमध्ये सर्वात चांगले खत कोणते हे सुद्धा मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखी एका सुपरफ्रेश आणि नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. सर्वात आधी आपण गांडूळ खताची माहिती घेऊया. तर गांडूळ खत हे नावाप्रमाणे गांडूळांपासून तयार होते. गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळाचे बेड तयार केले जातात. हे बेड जमिनीवर मातीचा किंवा सिमेंटचा हौद तयार करून सिमेंट मातीचा हौद तयार करून किंवा जमिनीत खड्डा खणून हे बेड तयार केले जातात. या बेडमध्ये पालापाचोळा टाकतात, त्यावरती मातीचा थर देतात, त्यानंतर त्यावर अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय गोष्टी ज्या आपल्या बागेत निघतात, सुका पालापाचोळा किंवा इतर गोष्टी त्यावर टाकतात, त्यावर मातीचा पुन्हा एकदा थर देऊन त्यानंतर त्या थरावर शेणाच्या पाण्याचा एक थर देतात आणि त्यानंतर त्यात गांडूळ सोडतात. ह्या पद्धतीने 5 ते 6 आठवड्यात गांडूळ खत तयार होते. 5 ते 6 आठवडे म्हणजे 45 ते 50 दिवसात ते खत तयार होते. हे अतिशय उच्च दर्जाचे खत असते. यात आपण पुष्टे अन्न, खरकटे किंवा चहापत्ती सुद्धा टाकू शकतो. चहापत्ती टाकल्यामुळे किंवा चहापत्ती गांडूळास खूप आवडत असल्यामुळे यात तयार होणारे गांडूळ खत अतिशय उच्च दर्जाचे आणि चांगले असे तयार होते. बागकामात गांडूळ खताचे खूप चांगले असे फायदे आहेत. तसेच बागकामात आणि शेतीत देखील गांडूळ हा आपला बागप्रेमींचा आणि शेतकऱ्यांचा खूप चांगला असा मित्र आहे. या विषयावर आपण पुन्हा कधीतरी बोलूया. यानंतर आपण वळूया शेणखताकडे. सर्वसाधारणपणे ज्यांच्याकडे शेती असेल किंवा ज्यांच्याकडे गाई म्हशी असतील अशा लोकांकडे शेणखत तयार होते किंवा अशी लोक शेणखत तयार करतात. आपल्या गच्चीवर किंवा आपल्या बागेत साधारणपणे आपण शेणखत तयार करत नाही. कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा शेणखत यामध्ये शेणखताला सर्वात अधिक काळ लागतो तयार होण्यासाठी. शेणखत साधारणपणे 12 ते 18 महिने हा कालावधी घेतो तयार होण्यासाठी. शेणखत तयार करण्यासाठी जनावरांच्या गोठ्यात किंवा शेतीत एका साईडला एक गड्डा खणून त्यामध्ये जनावरांचे म्हणजेच गाईचे किंवा म्हशीचे शेण त्यावर त्यांचे गोमूत्र किंवा म्हशीचे मलमूत्र हे टाकतात. त्यानंतर त्यावर कुजलेला अर्धवट कुजलेला पालापाचोळा किंवा जनावरांचा उरलेला चारा हा टाकतात. त्यावर थोडीशी माती टाकल्यानंतर यास झाकून टाकतात आणि एकावर एक थर रचून शेणखत तयार होते. 18 महिन्याच्या कालावधीत तयार होणारे शेणखत अतिशय चांगले आणि उच्च दर्जाचे असते. यामध्ये 0.4% नत्र म्हणजेच नायट्रोजन, 0.15% फॉस्फरस म्हणजेच पुरत आणि 0.50% पोटॅशियम म्हणजेच पलाश हे असते. आपल्या शेतातील किंवा आपल्या बागेतील विविध प्रकारच्या पिकांसाठी शेणखत अतिशय चांगलं खत असतं. हे अतिशय उपयोगी खत जरी असेल तरी याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. हे जर व्यवस्थित कुजलेले नसेल तर यात मुणे आळे असण्याची भीती असते किंवा हे कुजलेले जरी असले तरी यामध्ये मुणे आळीच्या अंडे असण्याची भीती असते. मुणे आळी ही आपल्या बागेची आपल्या झाडांची शत्रू असते. ही आपल्या बागेतील किंवा आपल्या शेतातील मोठी झाडं देखील यांच्या मुळ्या कुतरून खाऊन आळी पाडू शकते. इतकी ही भयंकर असते, इतकी ही आळी वाईट असते. तर त्यामुळे शेणखत वापरण्याआधी हे शेणखत व्यवस्थित कुजलेले असल्याची खात्री करूनच वापरावे. आणि आणखीन एक टिप सांगतो मी आपल्याला, शेणखत कधी देण्याआधी चाळून घ्यावे. व्यवस्थित चाळून घेतल्यामुळे मुणे आळी किंवा त्यात असणारे अंडी बाजूला निघतात. एक गोष्ट आणखीन, काही लोक शेणखताच्या नावावर नुसतं शेण आणून आपल्या झाडांना टाकतात. हे देखील अतिशय चुकीचा असा प्रकार आहे. यामुळे आपली झाडे दगावण्याची किंवा आपली झाडे मरण्याची खूप मोठी भीती असते. कारण ओल्या शेणात, शेण जर खोलं असेल तर यामध्ये उष्णता प्रचंड प्रमाणात असते आणि ही उष्णता जर आपल्या रोपाला लागली, आपल्या झाडाला लागली तर आपली झाड 101% दगावण्याची भीती असते. तेव्हा कधीही आपल्या झाडाला ओले शेणखत, ओले शेण कधीच टाकू नये. ही झाली शेणखताची माहिती. आता आपण कंपोस्ट खताविषयी बोलूया, कंपोस्ट खताची माहिती घेऊया. तर आपल्या घरी अतिशय सोप्या रीतीने आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो. कंपोस्ट खत आपल्या घरी कसे तयार करायचे यासाठी आपल्याला डाव्या साईडला इथे एक लिंक येत असेल, आय बटन मध्ये लिंक मिळेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपल्याला लिंक मिळेल. तिथून आपण तो व्हिडिओ पाहून आपण घरीच आपल्या घरीच ह्या पद्धतीचं कंपोस्ट खत तयार करू शकता. हा व्हिडिओ अतिशय उपयोगी असा व्हिडिओ असून बागकामात आपल्याला कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खूप मदतनीस होईल, खूप मदत करेल असा हा व्हिडिओ आहे. तेव्हा तो व्हिडिओ नक्कीच पहा हा व्हिडिओ संपल्यानंतर. सर्वसाधारणपणे कंपोस्ट खत हे आपले 50 ते 90 दिवसात म्हणजेच 2 महिने ते 3 महिने कालावधी लागते तयार होण्यासाठी. परंतु ही स्पीड आपण वाढवून 40 ते 60 दिवसात आपण तयार करू शकतो. कसे? तर त्यासाठी आपल्याला ताक वापरता येते, गुळपाणी वापरता येते किंवा आपण जीवामृत किंवा सर्वात महत्वाचं किंवा सर्वात चांगलं वेस्ट डिकम्पोजर. आपल्याला हे वेस्ट डिकम्पोजर किंवा ह्या गोष्टी वापरून आपण हे खत 40 ते 60 दिवसात तयार करू शकतो.
तर कंपोस्ट खत तयार करण्याचा सर्वात मोठा फायदा आपण आपल्या घरातच आपल्या घरातील किचन वेस्ट किंवा इतर जैविक कचरा आपण वापरून घरातील फ्रुट्सच्या साली किंवा आणखीन भाजीपाल्याची देठ ह्या सर्व गोष्टी आपण वापरून कंपोस्ट खत आपण तयार करू शकतो. ह्या कंपोस्ट खतला काळ सोनं देखील म्हणतात. हे 60 ते 90 दिवसात तयार होणारं कंपोस्ट खत असून यामुळे आपल्या बागेला खूप चांगले असे जैविक घटक किंवा पोषक तत्वे या कंपोस्ट खत म्हणून मिळतात. तसेच गांडूळ खताप्रमाणे कंपोस्ट खत देखील आपण आपल्या बागेतील 95 ते 99% रोपांना देऊ शकतो. फक्त ऑर्किड सारखी मातीविरहितची झाडं असतील त्यांना आपण कंपोस्ट खत देऊ नये, बाकीच्या सर्व झाडांना आपण कंपोस्ट खत देऊ शकतो. कंपोस्ट खतात रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असे सर्व घटक असतात. कंपोस्ट खत तयार करताना सर्वांची एकच तक्रार असते, त्यात आळ्या होतात किंवा वास येतो. तर आपल्या कंपोस्टमध्ये जर आळ्या होत असतील किंवा वास येत असेल तर याचा एकच अर्थ आहे, सिंपल आहे, आपल्या कंपोस्टमध्ये ओलावा वाढला तर वास येतो किंवा आळ्या होतात. तर त्यामध्ये सर्वात आधी आपण सुका कचरा वाढवायचा. तर सुका कचरा आपण काय टाकू शकतो, तर आपण त्यात माती टाकू शकतो, आपण त्यात कागदाचे तुकडे टाकू शकतो, आपण त्यात लाकडाचा भुसा टाकू शकतो, आपण त्यात पेपरचे पुठ्ठे टाकू शकतो किंवा आपल्या बागेतील कोरडा पालापाचोळा आपण त्यात टाकून सुका कचरा वाढवून आपण त्यातील ओलावा किंवा त्यातील वास कमी करू शकतो. यात जर आळ्या जास्त झाल्या असतील, आळ्या बाहेर निघत असतील, तर आपल्याला त्यात हळद आणि हिंग मिक्स करून भुरभुरायची. यातील आळ्या बाहेर पडणार नाही किंवा यातील आळ्या मरून जातील. कंपोस्ट खत तयार करताना साधारणपणे 40% ओला कचरा ठेवावा आणि 60% सुका कचरा ठेवल्यास यामध्ये आपल्याला वासही येणार नाही, यामध्ये आपल्याला आळ्या देखील होणार नाही. परंतु कंपोस्ट बिनला, म्हणजे ज्यामध्ये आपण कंपोस्ट खत तयार करणार आहे, त्याला भरपूर छिद्र असणे अत्यंत आवश्यक आहे. कंपोस्ट बिनमध्ये हवा खेळत असली तर वास अजिबात येणार नाही. तर आपण गांडूळ खताविषयी माहिती घेतली, आपण कंपोस्ट खताविषयी माहिती घेतली आणि आपण शेण खताविषयी माहिती घेतली. यानंतर आपण लेंडी खत देखील आपल्या बागेत वापरू शकतो. परंतु लेंडी खतावर मी आधीच एक व्हिडिओ तयार केलेला असल्यामुळे लेंडी खताची माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करत नाही. लेंडी खताची जर माहिती पाहिजे असेल आपल्याला तर वर येणाऱ्या आय बटन किंवा डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून आपण तो व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ संपल्यानंतर. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या बागेसाठी सर्वात चांगले खत कोणते? तर मी आपल्याला तीनही खतांची माहिती दिलेली आहे. आता सर्वात चांगले खत कोणते हे आपण स्वतः डिसाईड करायचं, कारण आपल्या बागेत असलेल्या झाडांच्या आकाराप्रमाणे प्रकाराप्रमाणे आणि त्यात असलेल्या झाडांप्रमाणे आपण त्यांना खत द्यायचे आहे. तर आपल्या बागेत जर नाजूक रोपे असतील तर आपण गांडूळ खत देऊ शकता, भाजीपाला असेल तर गांडूळ खत देऊ शकता, पीस लिली अँथोरियम यांना गांडूळ खत चालेल. आपल्याकडे जर फुलांची झाडे जास्त असतील, फळांची झाडे असतील, तर आपण शेणखत देऊ शकता. शेणखत हे स्ट्रॉंग किंवा सर्वात चांगलं असं खत मानलं जातं, परंतु हे मोठ्या झाडांसाठी अतिशय चांगलं आहे. नाजूक झाडांना थोडंसं यातील हीट सहन होत नाही किंवा नाजूक झाडांना जर शेणखत जास्त पडले तर त्याचे नुकसान होऊ शकते. तसेच कंपोस्ट खत देखील आपण घरीच तयार करू शकतो. कंपोस्ट खताचे फायदे जरी असेल तरी वास येण्याची किंवा आळ्या होण्याची भीती असते. तर हे फायदे देखील आहेत आणि नुकसान देखील आहेत. कोणते खत आपण आपल्या झाडांसाठी वापरायचे हे आपण स्वतः डिसाईड करायचे आणि त्याप्रमाणे आपल्या आपल्या बागेला आपण ते खत द्यायचे. तेव्हा ह्या तीनही खतांमध्ये आपल्या बागेत कोणते खत आपण यूज करता किंवा आता यानंतर कोणते खत वापरणे चालू कराल हे मला कमेंट करून सांगा. आपल्याकडे कोणती रोपे जास्त आहेत आणि त्यावर आपण कसे खतांचा वापर करता हे देखील कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या बागप्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घंट्याचे बटन आठवणीने दाबा. आता आपण भेटूया बागकामाच्या आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा, हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.